जैसे भी आने वाला प्रभु यीशु मसीह की। अरे ये पवित्र नाम पवित्र लोगों मत में रहता हूँ। लवकरात लवकर येणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभुने और भी एक आशीर्वादी दिन हमें दान दिया। आणि प्रभुने अजून एक आशीर्वादी दिवस आपल्याला दान दिला। अभी तक सेवकाई में प्रभुने अनिरे देकर चलाया। आणि आतापर्यंत सेवेमध्ये कृपा देऊन प्रभुने आपल्याला चालवलं। अभी इस वक्त हम प्रभु का वचन सुनने के लिए शिकने के लिए जा रहे। आता या वेळेला प्रभुचं वचन शिकण्याकरता आपण जात आहोत। हरेक पवित्र लोगों से विनती करता हूँ बहुत प्रार्थना के साथ वचन सुनना और उसको ग्रहण करना। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला विनंती करतो खूप प्रार्थनेपूर्वक प्रभुचं वचन ऐका आणि त्याचा स्वीकार करा। क्योंकि जिंदगी में हमें कितना वक्त मिलेगा बोल नहीं सकता। आणि आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला किती वेळ भेटल आपण सांगू शकत नाही। लेकिन हमें मिला वही आयु तुम प्रभु की इच्छा में रह करके उसका महिमा करेगा तो आनंददा में बड़ा लाभ रहेगा। आणि आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये प्रभुच्या नावाचा गौरव करत जर आपण जीवन जगलो तर त्याचा फायदा आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये होईल। पिछला बुधवार को अपना औरंगाबाद का प्रिय मागडे अंकल प्रभु में सो गया था। आणि मागच्या बुधवारी औरंगाबादचे आपले प्रिय मागडे अंकल प्रभु मध्ये झोपी गेले। और प्रभु का निग्रह से तेरते वहां पर जाने के लिए प्रभु का महिमा करने के लिए पूर्ण कृपा दिया। आणि देवाच्या कृपेने गुरुवारी त्या ठिकाणी जाण्याकरता आणि देवाचा गौरव करण्याकरता प्रभुने सहाय्य केलं। उदय एक प्रकार मैं आपको बोल सकता हूँ प्रभु में सेवकाई में मागडे अंकल एक पहला फल था। आणि त्या ठिकाणी प्रभूच्या सेवेमध्ये औरंगाबाद मध्ये मागडे अंकल प्रथम फळ होते। मला 2000 में वहां पर जब है जब गया था तो 14 लोगों ने प्रभु को ग्रहण किया और बपतिस्मा लिया। आणि 2000 मध्ये ज्या वेळेला औरंगाबाद मध्ये गेलो होतो त्या वेळेला 14 लोकांनी प्रभूचा स्वीकार केला होता आणि बाप्तिस्मा घेतला होता। मैंने देखा कि मैंने उनके जीवन में बहुत से बातों में वो 3 बजे बराबर उठते थे। आणि ते पहाटे 3 वाजता बरोबर उठत असे। अपना जोसेफ अंकल भी सुबेरे 3 बजे उठते थे। आणि आपले जोसेफ अंकल सुद्धा सकाळी 3 वाजता उठायचे। शायद त्यांच्या लोगों को प्रेशर हो गया हो। आणि कदाचित मुलं त्याच्यामुळे ते त्रस्त झाले असतील। ओके बच्चे लोग थोड़ा और सोना चाहता है कारण मुलं जे आहेत त्यांना अजून झोपण्याची इच्छा राहते। लेकिन जोसेफ अंकल को मिला हुआ दर्शन बहुत भारी था। आणि जोसेफ अंकलला मिळालेलं दर्शन जे आहे ते खूप मोठं होतं। इसलिए उनको भी जागा करके प्रार्थना करता शायद प्रार्थना करके बाद में भी सोता होगा। आणि मुलांना सुद्धा उठून प्रार्थना करत असे आणि कदाचित प्रार्थना करून नंतर झोपत असते। कोई बात नहीं लेकिन जो भी है मागडे अंकल को भी सुबेरे उठने का एक बड़ा आदर्श था। आणि मागडे अंकलला सुद्धा पहाटे उठायचा एक चांगला आदर्श होता। जी भी मैं उधर रहता था मैं तो 3 बजे उठता था वो भी उसी टाइम पर उठता था। आणि ज्या वेळेला मी औरंगाबादला राहायचो त्या वेळेला मी 3 वाजता उठायचो ते सुद्धा माझ्या सोबत 3 वाजता उठायचे। शायद उनका जीवन में मुझसे वो आदर्श उनको मिला। आणि कदाचित त्यांना त्यांच्या जीवनामध्ये माझ्यापासून तो आदर्श मिळाला। कल मेरे ख्याल में अपना धरोहर अंकल ने एक स्टेटस मध्ये एक व्हिडिओ टाकला होता। एक माँ प्रार्थना कर रहा है एक आई प्रार्थना करते और उसका एक छोटा बच्चा उसके पास पहले थोड़ी देर उसको देखते रहा देखने के बाद में वो समझ गया माँ प्रार्थना में है वो भी घुटने में आया और वो प्रार्थना कर रहा है। आणि मग तो मुलगा जो आहे थोडा वेळ आईला पाहत राहिला आणि नंतर त्याला समजलं की आई प्रार्थनेमध्ये त्याच्यानंतर तो सुद्धा गुडघ्यामध्ये आला आणि प्रार्थना करू लागला। काही लोकांनी देखा होगा आणि पुष्कळ लोकांनी पाहिलं असेल। जरूर प्रियो हमारा जीवन का बात हमारा घर में रहने वाले लोगों में जो भी वो बच्चे में इतना असर पड़ा तो आजकल बड़ा लोग भी ध्यान नहीं देता उनका ऊपर असर नहीं पड़ता बात अलग है पर तो आना चाहिए। आणि निश्चितच अशा प्रकारचा परिणाम जो आहे तो आपल्या वागणुकीद्वारे आपल्या मुलांवर पडतो आणि तसंच मोठ्या लोकांचा सुद्धा आहे की त्यांच्यावर सुद्धा परिणाम व्हायला पाहिजे। एक विश्वासिक जीवन कितना आदर्शपूर्ण जीवन आहे। एक विश्वासणाऱ्याचं जीवन किती आदर्शपूर्ण आहे। आजही प्रभूने आम सबके लिए एक गहरा संदेश दिया आहे। आजही प्रभूने आपल्या करता एक गहन संदेश दिलाय। बहुत प्रार्थने के साथ अमून वचनों को सुने आणि खूप प्रार्थनेपूर्वक ती वचन आपण ऐकूया। उसके आधार के लिए एक वचन पढेंगे भजन संहिता 42:11 स्तोत्र 42 त्याचं 11 वचन। स्तोत्र 42 त्याचं 11 वचन। हे मेरे प्राण तू क्यों गिर जाता है तू अंदर ही अंदर क्यों व्याकुल है परमेश्वर पर भरोसा रख क्योंकि वह मेरे मुख की चमक और मेरा परमेश्वर है फिर मैं उसका धन्यवाद करूंगा।
बहुत बड़ा बात है प्रियो आणि खूप मोठी गोष्ट आहे. पर आज का शीर्षक रहेगा मतलब परिपूर्ण आशा भरा जीवन. आणि आजचं जे मनन आहे त्याचं शीर्षक असं राहणार आहे की परिपूर्ण आशेने भरलेलं जीवन. प्रियो म्हणजे जीवन एकदम एक आशा से भरा हुआ जीवन. आणि प्रियो ख्रिस्ती जीवन एक आशेने भरलेलं जीवन आहे. अभी अंबर कोर पुत्र लोग अपने आप को पूछ रहा है आणि या ठिकाणी कोर पुत्र आपल्या स्वतःला विचारत आहे तू मेरी मनी मन क्यों इतना व्याकुले क्यों इतना दुखी है. आणि हे माझं मन तू एवढं व्याकुळ का आहे एवढं दुखी का आहे. प्रियो हरेक लोगों के जीवन में हम जो सोचता है उसके खिलाफ कोई बात आ गया तो दुखी बन सकता है. आणि प्रियो आपण जे काही विचार करतो कल्पना करतो त्याच्या विरोधामध्ये जर काही झालं तर मग आपण व्याकुळ होतो. लेकिन जन त्यावर कोरोपुत्र बोलता है आणि या ठिकाणी कोरोपुत्र अशा प्रकारे म्हणतात प्रभू में आशा कर. आणि प्रभू मध्ये आशा कर. प्रभू में हमारी आशा रखना पड़ेगी. आपली आशा प्रभू मध्ये असायला पाहिजे. प्रभू में आशा किया है तो वो व्यक्ति फिर व्याकुल निराश दुखी बनकर रहने का मतलब है नहीं. आणि एक व्यक्ति ज्या वेळेला प्रभू मध्ये आशा करतो त्या वेळेला तो व्यक्ति दुखी आणि निराश होण्याचं वेळ येत नाही. तो हमारे लिए बहुत ही बड़ा धन्य बात है कि हम लोग प्रभु में आशा करें. आणि आपल्या करता धन्य गोष्ट ही आहे की आपण आपली आशा प्रभू मध्ये करावी और सही प्रकार आशा रेखे आणि ती आशा योग्य प्रकारे असायला पाहिजे. आपको मालूम है आज कई लोग प्रभु में आशा रखता है अपनी दुनिया की मतलब के लिए रखता है. आणि आज पुष्कळ लोक प्रभु मध्ये आशा ठेवता पण जगाच्या फायदा करता करता उनको मला आनंददा की बातों के ऊपर उनका थोड़ा भी ध्यान नहीं. आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे त्यांचं थोडंही लक्ष नाही. प्रियो मसीह लोगों की आशा ये दुनिया की बातों के लिए नहीं. आणि ख्रिस्ती लोकांची आशा या जगाच्या गोष्टी करता नाही. ये आनंद काल की जीवन की बातों पर है. आणि हे सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे आहे. उस बात का अगर आपने प्रकाश नहीं पाया तो हमारे आत्मीय जीवन कभी भी ठोकर खाकर गिर जाएगा. आणि या गोष्टीचा आपण प्रकाश जर नाही मिळवला तर आपलं आत्मिक जीवन जे आहे ते कधीही ठेच लागून खाली पडेल. जब पहला कोरिंथी 15:19 में कोरिंथ मंडली को जी उड़ा हुआ प्रभु यीशु मसीह की आशा प्रदान करते हुए कहने के टाइम पर और उस बोलता है यदि तुम इसी आशा में प्रभु में और इसी जीवन में प्रभु में आशा किया है तो बाकी सारे लोगों से अभागी है. आणि पहिले करंथीकरांचा पत्र त्याचा 15 त्याच्या 19 वचनामध्ये प्रेषित पौल करंथीकरांच्या मंडळीला आशे संबंधाने सांगत असताना अशा प्रकारे म्हणतो जर तू फक्त याच जीवनामध्ये ख्रिस्तावर आशा ठेवतो तर तू सर्व मनुष्यामध्ये लाचार आहे. आशा सिर्फ ये जीवन की बातों के लिए नहीं. आणि आपली आशा फक्त या जीवनाच्या गोष्टीसाठी नाही. आनंद काळ की बातों पर मला लक्ष लगा करके भागने वाले लोग हैं. आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे लक्ष लावून धावणारे लोक आहो. हमारे बीच में कई मृत्यु होता ही है. आणि आपल्या मध्ये पुष्कळ लोक जे आहे मरतात. नाशिक मंडली में अभी 35 लोग नाशिक मंडली का मला औरंगाबाद मंडली का या वजापुर मंडली का मनमाड मंडली का अलग बात है. 35 लोग अभी तक ये मोती स्वर्ग में पहुंच चुका है. आणि नाशिक मंडळीचे 35 मोती जे आहे ते स्वर्गामध्ये पोहोचलेले आहे. पिछले दिन में हम लोगों ने मतलब देखा था 35 लोग मतलब इस नाशिक मंडली की स्वर्ग में पहुंच चुके. आणि मागील दिवसामध्ये पाहिलं होतं की 35 लोक जे आहे ते नाशिक मंडळीचे स्वर्गामध्ये गेले. बहुत अनोखी बात आहे आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. आज दुनियेचे लोक जब एक दिन मरता है तो उनका हालत क्या होता. आणि जगाचा एखादा व्यक्ती ज्या वेळेला मरतो त्याची परिस्थिती काय राहते. वो दुखी निराश होता है. आणि ते खूप दुखी आणि निराश राहता. हमारे बीच में भी कुछ लोग शायद प्रभु के वचन का सही प्रकाश ना मिलने के कारण बहुत दुखी बन जाता है. आणि आपल्या मध्ये सुद्धा देवाच्या वचनाचा योग्य प्रकाश न मिळाल्या कारणाने दुःखी होऊन जातात. लेकिन मैं आपको बदल जाता हूं हमारे एक काम को वजन रूपी उस दर्पण से देख करके उस विश्वास में चलना चाहिए. आणि आपण प्रत्येक काम वचन रूपी ते दर्शनामध्ये पाहून त्या विश्वासाने चालायचे. जब माझ्या पुनरुत्थान विषय में कहने के लिए आरंभ करते हुए जब 4:13 का 13-18 तक का वचनों में पौलुस से बताता है और उसका 13 सारा पढ़िएगा. पहिले थिस्सलुनिकराचं पत्र त्याचा 4 त्याचं 13-18 वचन त्यापैकी 13 वचन वाचा. हे भाई हम नहीं चाहते कि तुम उसके विषय में जो सोते हैं अज्ञानी रहो. ऐसा ना हो कि तुम दूसरे के समान शोक करो जिन्हें आशा नहीं. देखिए
जिनको आशा नहीं उस लोगों के अनुसार तुम्हें रोते रहने के लिए प्रभु बिल्कुल नहीं चाहता, प्रभु का दास कभी नहीं चाहता। आणि ज्याला आशा नहीं है असे जे रडत राहता त्याप्रमाणे प्रभूच्या लोकांनी रडत राव असे देवाची आपल्या संबंधाने इच्छा नाही। क्यों का? अभी आप देखिए, जो व्यक्ति प्रभु में सो जाता आणि जे प्रभु मध्ये झोपी जाता वो कहां जाता? ते कुठे जाता? बोलो आप लोग उत्तर देना है। जब हमारा दूसरा करिंदी 5 अध्याय का 8 वचन में प्रेरित पौलुस गवाही देता है, दूसरे करिंदी कराच पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, उसके साथ फिलिपियो 1:23 भी पढ़िएगा। फिलिप कराच पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचा 23 वचन ही वाचा, प्रभु में सो गया तो एक मनुष्य ज्या वेळेला प्रभु मध्ये झोपी जातो एक उदार पाय वजे एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती ओ मरने का आग्रहक्षण काम पहुंची गया आणि तो मेल्यानंतर पुढच्या क्षणाला कुठे गेला? प्रेज द लॉर्ड। कोई आपको डाउट है क्या? आप लोग कोई उत्तर ठीक से नहीं दे रहे आणि तुम्ही बरोबर उत्तर देत नाही, तुम्हाला काही शंका आहे का? प्रियो प्रभु का जन अभी यीशु मसीह जी उड़ने तक का लोग वो पाताल में जाते थे, पर जो आज कोई पाताल में नहीं जाता डायरेक्ट स्वर्ग में जाता है। आणि प्रभु येशु ख्रिस्ताच पुनरुत्थान होईपर्यंत जो पर्यंत प्रभु मध्ये लोक मरत होते ते मेल्यानंतर पाताळामध्ये जायचे, पण प्रभु येशु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जे लोक प्रभु मध्ये मरतात ते आता त्या अधोलोकामध्ये पाताळामध्ये जात नाही तर डायरेक्ट ते स्वर्गामध्ये जातात। जब लाजर मर गया था ज्यावेळेला तो लाजर मेला होता लुका 16:21 में लिखे है कि स्वर्ग दूतों ने उनको अब्राहम का गोद में पहुंचाया आणि लूक त्याचा 16 अध्याय त्याचे 21 वचनामध्ये म्हटलेला आहे की स्वर्गदूताने त्याला उचलून अब्रामाच्या उराशी ठेवलं। पण तुझे भाऊ धनवान मर गया आणि ज्या वेळेला तो श्रीमंत मेला तो कुठे गेला? अधोलोक में। आणि तो अधोलोकात गेला पीडा के जग में आणि यातना भोगण्याच्या ठिकाणी। मरने के बाद में वो व्यक्ति का प्राण और आत्मा एक ही हो स्वर्ग में आज का अवस्था में स्वर्ग में पहुंचता है, नहीं तो उस आग में नरक में नहीं मतलब नरक में जाने से पहले ताड़ना पाने वाला जग में नीचे के पाताल में जाता है। आणि एक मनुष्य जर प्रभु मध्ये मेला तो डायरेक्ट स्वर्ग मध्ये जाईल, पण जो व्यक्ति प्रभु मध्ये नहीं मेला तो कुठे जाणार? तो त्या अग्नि मध्ये जाणार की जे यातना भोगण्याचे ठिकाण आहे। वामर भी आग है त्या ठिकाणी सुद्धा आग आहे, परंतु उस अनंत आग के समान उतना भयंकर आग नहीं। आणि त्या अनंत कालचा जो अग्नि आहे तेवढा प्रखर अग्नि त्या ठिकाणी नाहीये। वामर भी ताडना है त्या ठिकाणी सुद्धा यातना आहे। वामर शांती से रहने के लिए एक सेकंड वक्त उसको नहीं मिले आणि एक सेकंड सुद्धा त्या ठिकाणी मनुष्य शांतीने राहू शकत नाही। जो प्रभु में नहीं मरता वो सीधा उसी जगह पर जहां पर धनवान पड़ा है कुदरी जाता है। आणि जे प्रभु मध्ये आता मरत नाहीये ते सरळ ज्या ठिकाणी तो श्रीमंत मनुष्य पडलेला आहे तिथं यातना भोगण्याच्या ठिकाणी जातात। आज हमको ये जानना है कि मैं आज मरेगा तो कहां जाएगा। आज आपण हे जाणायचं आहे की आज जर मी मेलो तो कुठे जाणार? मुझे वो जीवित आशा है क्या? मला ती जिवंत आशा आहे का? कितने लोगों मैं आज मर गया तो मैं स्वर्ग में जाएगा जिसको पक्का यकीन है वो प्रकाशित करेंगे। हालेलुया। मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ, कई लोग वो हालेलुया नहीं बोल पाया। आणि मी प्रभूला धन्यवाद देतो पण काही लोक ते हालेलुया नाही बोलू शकले कारण त्यांना विश्वास नाही, उद्धार नाही हुआ कारण त्यांचं तारण नाही झालं, उनका नया जन्म नहीं हुआ त्यांचा नवा जन्म नाही झाला। आप जानना प्रियांनो तुम्ही जाना स्वर्ग ये सच्चाई है और हमें स्वर्ग में जाना है तो हमारा उद्धार होना जरूरी है। आणि स्वर्ग सत्य आणि आपल्याला जर त्या स्वर्गामध्ये जायचे तर आपलं तारण होणं गरजेचं आहे। अगो मालूम है जब पुराना नियम का भक्त दानियल का मृत्यु के समय में वामर उसको दूध देने वाले एक संदेश है, दानियल का किताब उसका 12 अध्याय का 13 वचन, दानियल त्याचा 12 अध्याय त्याचा 13 वचन, जब तू जाकर अनंत तक ठहरा रहा और तू विश्राम करता रहेगा और उन दिनों के अंत में तू अपने बीच भाग पर खड़ा होगा। मतलब अभी यहाँ पर दानियल को बोलता है कि तुम जाकर के अभी जाकर विश्राम कर,
आणि या ठिकाणी दानियेलला काय म्हणतात, जा आणि आता तू विश्राम कर, एक दिन अपना प्रतिफल पाने के लिए तुमको दिलाया जाएगा, आणि एक दिवस प्रतिफळ प्राप्त करण्याकरता तुला पुनरुत्थित केलं जाईल। बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे। हम लोग प्रभु में आने के बाद में आनंददा का दर्शन में ये दुनिया में हरेक काम करना चाहिए। आणि प्रभु मध्ये आल्यानंतर आपण प्रत्येक काम त्या सार्वकालिक दर्शनामध्ये राहणं करायला पाहिजे। हमारी एक एक बातों में हमें उस बात को या आनंददा का दर्शन पा करके उन कामों को करना हमारा जिम्मेवारी है। आणि एक एक गोष्ट जी आहे ते सार्वकालिक दर्शन प्राप्त करून करणं हे आपली जबाबदारी आहे। एक बार प्रभु ने शिक्षण देने के समय में कहा हुआ एक बात लुका का सुसमाचार 14 अध्याय उसका 13-14 वचन में है। लूक त्याचा 14 अध्याय त्याच्या 13-14 वचनामध्ये धर्मियों के जी उड़ने पर इसका प्रतिफल मिलेगा। मतलब धर्मियों का जी उड़ने के एक दिन है, वो दिन में प्रतिफल पाने लायक के कामों में लगे रहने के लिए प्रभु ने यहाँ मरवानी दिया। आणि नीतिमानांचा पुनरुत्थानाचा एक दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये प्रतिफल प्राप्त करावे या योग्य तुम्ही हे जीवन जगा। मैं आप लोगों को मेरा अनुभव बताया। तुम्हाला मी माझा अनुभव सांगितलेला आहे ना, मेरे शादी में मैं इस प्रकार का लोगों को इकट्ठा करके भोज दिया। आणि मी माझ्या लग्नामध्ये अशा प्रकारच्या लोकांना बोलून त्यांना जीवन दिलं। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। तुमचं वचन मैंने जिम्मेदारी की इसलिए मैंने ऐसे किया। आणि प्रभूचं वचन माझ्या जीवनामध्ये कार्य केलं म्हणून मी असं केलं। प्रियो एक बात है, प्रभु का वचन को जो भी मानेगा दिल से वो सम्मान पाएगा। आणि प्रियांनो देवाचं वचन जो हृदयापासून पालन करतो त्याचा तो सन्मानित केला जाईल। रोज हम प्रभु के लोग है तो प्रभु के काम में बढ़ना चाहिए। आपण जर प्रभूचे लोक आहे तर प्रभूच्या कामामध्ये आपण वाढायला पाहिजे। बढ़ता है क्या, खरोखर वाढतो का? देखो बाकी सारे परिश्रम व्यर्थ है आणि उरलेले सर्व प्रकारचे परिश्रम व्यर्थ आहे। अब ये पहला करंदी 15:58 वचन थोड़ा ध्यान से देखिए। पहिले करंदी कराचा पत्र त्याचा 15 त्याचा 58 वचन जरा लक्षपूर्वक वाचा। देखिए प्रभु के काम में सर्वदा बढ़ते जाओ, देखा प्रभु में जो भी हम परिश्रम करेगा प्रियो वो व्यर्थ नहीं जाएगा, वो बलवत्त हो जाएगा, वो बड़ा प्रतिफल का कारण बनेगा। आणि प्रियांनो प्रभु मध्ये करणार प्रत्येक काम जे आहे ते आपलं व्यर्थ जाणार नाहीये, तर निश्चितच ते विपुल असं फळ आणेल, प्रतिफळ प्राप्त करेल। पवित्र लोक हमेशा आनंददा का लक्ष्य लगा करके हरेक काम करना चाहिए। आणि पवित्र लोकांनी सार्वकालिक जीवनाचा उद्देश ठेवून प्रत्येक काम करायला पाहिजे। इब्रानियों का पत्री उसका 6 उसका 10 वचन, इब्री कराचं पत्र 6 त्याचं 10 वचन, देखिए प्रभु का वचन कहता है कि जो प्रभु के प्रेम में प्रभु की जनों के साथ हम करता है वो प्रभु कभी नहीं भूलेगा। आणि प्रभूच्या प्रेमामध्ये राहून प्रभूच्या लोकांसोबत आपण जे वागतो ते प्रभु कधीही विसरत नाही। ऐसा ये जो आनंददा की बातों पर मन लगाना उसका सच्चा प्रकाश पाना इस जीवन में जीते जीते हमारा बड़ा कर्तव्य है। आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीमध्ये दर्शन प्राप्त करून त्याच्या प्रकारचं जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे। मती के सुसमाचार 10 अध्याय उसका 40-42 तक वचन पढिएगा। मत्तय त्याचा 10 अध्याय 40-42 वचन, जो तुम ग्रहण करते है वह मुझे, जो तुम्हें ग्रहण करता है वो मुझे ग्रहण करता है, और जो मुझे ग्रहण करता है वो मेरे भेजने वाले को ग्रहण करता है। जो भविष्यवक्ता को भविष्यवक्ता जानकर ग्रहण करे वो भविष्यवक्ता का बदला पाएगा, और जो धर्मी को धर्मी जानकर ग्रहण करे वो धर्मी का बदला पाएगा। जो कोई छोटी में से एक को मेरे चेला जानकर केवल एक कटोरा ठंडा पानी पिलाए, मैं तुमसे सच कहता हूँ वो किसी रीति से अपना प्रतिफल न खोएगा। देखो क्या बात है प्रियो, प्रभु बोलता है कि मेरा दास समझ के 1 ग्लास पानी भी पिला
ज्ञानी वालों को प्रतिफल पाते बिना नहीं रह सकता। आणि माझा दास समजून एक ग्लास पानी जो कोणी पाजतो तो आपल्या प्रतिफळापासून वंचित राहणार नाही। प्रभु के लोगों के साथ जो कार्य करता है स्वर्ग उसको वो ध्यान से देखते रहते हैं। आणि जो कोणी प्रभूच्या लोकांसोबत राहून काम करतो स्वर्ग त्याचा सन्मान करतो। मार्कोस 9 अध्याय उसका 41 वचन मार्क त्याचा 9 अध्याय त्याचं 41 वचन जो काही कटोरा पाणी तुम्ही इसने पिलाय की तुम मसीह के हो तो मैं तुमसे सच कहता हूँ कि वो अपना प्रतिफल किसी रीति से न खोएगा। तो क्या सत्य है प्रियो, मसीह का जन जाने के बाद में पानी पिलाएगा तो कितना बड़ी आशीष है देखिए। आणि एक व्यक्ती प्रभु मध्ये आहे ख्रिस्ताचा आहे असं समजून जर पाणी जरी पाजलं तर किती मोठं प्रतिफळ आहे। लुका उसका 10 अध्याय का 16 वचन लूक त्याचा 10 अध्याय त्याचं 16 वचन कितना बड़ी पदवी आप देखिए, प्रभु की ओर से चुनौती पाकर प्रभु की ओर से हम जा करके लोगों को प्रभु का संदेश सुनाएगा तो प्रभु यीशु मसीह बोलता है जो तुझे सुनता है वो मुझे सुनता है। आणि प्रभु पासून वचन प्राप्त करून ज्या वेळेला जाऊन आपण लोकांना सांगतो त्या वेळेला प्रभु असं म्हणतो जे तुझं ऐकता म्हणजे ते माझं ऐकत आहे। कुमारी म्हणजे यीशु मसीह दुनिया में रहकर के बात किया तो यीशु मसीह ने बोला ओ मैं नहीं बोल रहा है मुझ में होकर के पिता बोल रहा है। आणि प्रभु यीशु ख्रिस्त या जगामध्ये असताना ज्या वेळेला ते संदेश देत होते त्या वेळेला प्रभु असं म्हटला हे मी बोलतोय असं नाही तर माझ्यामध्ये पिता राहून हे बोलत आहे। उसी प्रकार यीशु मसीह हमारे में रहकर के करने वाले काम है प्रभु का काम। आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्या मध्ये राहून करणार काम आहे ते प्रभूचं काम। इसलिए प्रभु का जन को दुनिया नहीं जानता, दुनिया उसके खिलाफ में कई काम करेगा, परंतु प्रभु का लोग तो कम से कम पहचानना चाहिए। आणि प्रभूच्या लोकांना जग नाही ओळखत पण कमीत कमी प्रभूच्या लोकांनी तरी ओळखायला पाहिजे। उसका बाकी पर देखा मन प्रभु का जन को अगर दूसरा कोई तुच्छ भी जाने तो वो प्रभु को तुच्छ जान रहा है। आणि एक मनुष्य जर प्रभुच्या व्यक्तीला जर तुच्छ लेखतो तर तो प्रभुला तुच्छ लेखतो। आज उदार पाए हुआ हर एक लोग प्रभु यीशु मसीह का मंडली का एक अंग है, शरीर का एक अवयव है। आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती प्रभु येशू ख्रिस्ताच्या शरीराचा एक एक अवयव आहे। उसमें कोई भी किसी प्रकार में कार्य करेगा तो वो प्रभु के साथ कार्य कर रहा है। आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर काम झालं तर ते प्रभूच्या सोबत राहून झालेलं काम आहे। उसका एक सबूती की बात है जब पौलोस मंडली को जब सजा रहा था त्याचं एक प्रमाण असं आहे की प्रेषित पौल ज्या वेळेला मंडळीचा छळ करत होता प्रेरितों काम 9 अध्याय उसका 4-5 वचन में प्रभु यीशु मसीह पौलोस को पूछता है। आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 9 अध्याय त्याच्या 4-5 वचनामध्ये प्रभु येशु ख्रिस्त प्रेषित पौलाला अशा प्रकारे विचारतो देखा शाऊल ने प्रभु यीशु मसीह को नहीं सताया। आणि शाऊलाने प्रभु येशू ख्रिस्ताला नाही छळलं। फिर उसने किसको सताया? आणि त्याने कोणाचा छळ केला? मंडळी को सताया, मंडळीचा छळ केला। तो मंडळी को सताया तो प्रभु क्या बोलता है? आणि मंडळीचा छळ केल्यानंतर तिथं प्रभु काय म्हणतो? तूने मुझको सताया आणि तू माझा छळ केला। प्रियो अलिया एक मंडळी के सदस्य के साथ दुसरा कोई भी कुछ करता है तो वो हमारे खिलाफ नहीं कर रहा है, वो प्रभु का खिलाफ कर रहा है। आणि ज्या वेळेला एक विश्वासणाऱ्या सोबत दुसरा कोणीही काही करतो तर तो व्यक्ती त्या विश्वासणाऱ्या सोबत नाही करत तो प्रभु सोबत करतो। इसलिए मला आज हमारे जीवन में प्रभु में हम आ गया है तो आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभु मध्ये आलेलो आहे तर प्रभु में आया हुआ हर एक लोगों में एक जीवन की आशा है। आणि प्रभु मध्ये आलेल्या प्रत्येकामध्ये एक जीवनाची आशा आहे। आज आशा के संबंध में पिछले दिन में भी कुछ बात बताया, आज एक और डायरेक्शन से इस आशा का साथ को भी मैं आपको बताना चाहता हूँ। मागील दिवसांमध्ये सुद्धा आशा संबंधाने सांगितलं पण एक वेगळा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आशा संबंधाने सात गोष्टी मी सांगणार आहे। बहुत ही बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। हमें अपने जीवन को मानव और एक बार परखने के लिए ये मौका मिलेगा। आणि पुन्हा एकदा आपल्याला आपलं जीवन परखण्याकरता संधी भेटेल। मानव सबसे पहला बात ये है कि ये धन्य आशा है। आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेली आशा ही धन्य आशा आहे। तीताला पत्र दुसरा अध्याय उसका 12-14 तक बने पडेंगे। तीताला पत्र त्याचा दुसरा अध्याय 12-14 वचन और हमें चेतावनी देता है कि हम अभक्ति और सांसारिक अभिलाषाओं से मन फेर कर
इस युग में संयम और धर्म और भक्ति से जीवन बिताए और उस धन्य आशा की अर्थात अपने महान परमेश्वर और उद्धारकर्ता यीशु मसीह की महिमा के प्रकट होने की बात जोते रहे। प्रियो, हमारे जीवन में हमें मिला हुआ ये आशा के बारे में प्रभु का वचन कहता है कि वो धन्य आशा है। आणि प्रियांनो, आपल्याला मिळालेली जी आशा आहे त्याच्या संबंधाने देवाचं वचन असं सांगत आहे की ही आशा धन्य आशा आहे। हमारे प्रभु यीशु मसीह स्वर्ग से आने की बातों की बात जो होते हुए एक आशा भरे जीवन बिताने के लिए ये आशा एक धन्य आशा है। आणि आपला प्रभु यीशु ख्रिस्त आपल्याला घेण्याकरता स्वर्गातून येणार आहे, या आशेसह आपण जे जीवन जगतो ही आशा धन्य आशा आहे। हमारे में इस धन्य आशा में जीवन बिताने का सामर्थ्य भी प्रभु देता है। आणि या धन्य आशा मध्ये जीवन जगण्याचं सामर्थ्य सुद्धा प्रभु देतो। दुसरा पत्रोस उसका पहला अध्याय का 3-4 वचन, दुसरे पेत्र पहिला अध्याय 3-4 वचन, ईश्वरीय सामर्थ्य उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है। हाँ प्रियो, हमारे जीवन में जीवन और भक्ति के संबंध रखने वाला अनेक कार्य करने के लिए हमें स्वर्ग से सामर्थ्य मिलते रहता। आणि आपल्याला जीवन आणि भक्ति सह जीवन जगण्या करता प्रत्येक काम करण्या करता लागणार सामर्थ्य हे स्वर्गातून भेटत। ये हमारी ताकत से नहीं हो सकता, आपल्या सामर्थ्याने नाही होऊ शकत। आगे पढिएगा, इसने हमें अपनी ही महिमा और सद्गुण के अनुसार बुलाया है, जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञा दी है, ताकि इसके द्वारा तुम उस डर से छूटकर जो संसार में है बुरी और विनाशक से होती है ईश्वरी स्वभाव के संभागी हो जाओ। देखिए, हमें हमारे जीवन में ये दुनिया की जीवन की यात्रा में धन्य आशा मिला हुआ लोगों को प्रभु के सामने धन्य जीवन बिताने का मतलब प्रभाव या सामर्थ्य प्रभु की ओर से मिलता है। आणि ज्याला धन्य आशा मिळालेली आहे त्याला एक धन्य जीवन जगण्याकरता लागणारे जे सामर्थ्य आहे ते सुद्धा स्वर्गातून प्रभु पासूनच मिळतं। एक सच्चा भक्ती का जीवन बिताने के लिए आणि एक खर भक्तीचं जीवन जगण्याकरता कितना श्रेष्ठ बात है प्रियो, आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे प्रियो। फिलिपियन 4:13 में पौलुस कहता है कि जो मुझे सामर्थ्य देता है उसके द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ। आणि म्हणूनच फिलिप कराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो की मला काम करण्याकरता लागणार प्रत्येक सामर्थ्य जे आहे ते प्रभु पासून मिळतं। हो, कितना धन्य आशा आहे प्रियो, किती धन्य आशा आहे। आज उस धन्य आशा जो प्रभु की आगमन की बाट जोते हुए जीवन बिताने वाला एक अनुभव आज हमारा है क्या? आणि त्या धन्य आशेसह त्याची वाट पाहत जीवन जगण्याचा अनुभव आपला आहे का? दुसरी गोष्ट, अनंत जीवन की आशा, सार्वकालिक जीवनाची आशा। तीतोस पहिला अध्याय का 2 वचन, तीताला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 2 वचन, उस आनंद जीवन की आशा पर। बस आनंद जीवन की आशा, सार्वकालिक जीवनाची आशा। प्रियो, ये आनंददा के संबंध में हमेशा का जीवन के संबंध की बातें हैं। आणि ते सार्वकालिक जीवनाच्या संबंधाच्या गोष्टी आहे। अभी हमको मालूम है हम ये दुनिया में एक यात्री है। आणि आपण या जगामध्ये एक प्रवासी आहोत। आम्ही यावर हमेशा रहने वाले नहीं है। आणि आपण नित्य या ठिकाणी राहणार नाही। हमारे नागरिकता स्वर्ग में है। आपलं नागरिकत्व स्वर्गाचं आहे। इसलिए जिसको भी आनंद जीवन की आशा मिला है, आणि ज्याला कोणाला सार्वकालिक जीवनाची आशा मिळालेली आहे तो स्वर्ग के लिए लेने के लिए प्रभु आएगा। आणि त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याकरता प्रभु येईल। आनंद जीवन हे स्वर्ग में बिताने के लिए दिया हुआ जीवन है। कारण सार्वकालिक जीवन जे आहे ते स्वर्गामध्ये जगण्याकरता दिलं गेलेलं जीवन आहे। परंतु उसका एक छोटा एक भाग ये दुनिया के जीवन में भी हमें जीते हुए दुनिया को स्वर्गीय जीवन को प्रकट करने के लिए मौका दिया है। आणि त्याचा एक छोटासा भाग या जगामध्ये राहत आपल्याला तो जगण्याकरता आणि ते स्वर्गीय जीवन प्रकट करण्याकरता दिलेलं आहे। लेकिन जिसको भी जीवित आशा मिला है, ज्याला कोणाला ही जिवंत आशा मिळालेली आहे, वो ये दुनिया में रहने के लिए नहीं, आणि त्या या जगामध्ये राहून जगण्याकरता नाही, स्वर्ग में रहने के लिए, ती स्वर्गामध्ये राहून जगण्याकरता। इसलिए फिलिपियों के पत्र 3:20-21 में हम पढ़ता है। म्हणून फिलिप कराचं पत्र त्याचा 3:20-21 आपण अशा प्रकारे वाचतो, देखा हमारा ये दीनहीन देह का रूप बदल कर
कितना बड़ी बात है प्रिय आने कितनी मोटी गोष्ट है ना। हम यीशु मसीह का जैसा शरीर है ऐसा एक शरीर में हम बदलने वाला है। प्रभु यीशु ख्रिस्ताचा ज्या प्रमाणे शरीर आहे तशा प्रकारचा एका शरीरामध्ये आपण रूपांतरित होणार आहे। उसके बारे में हम कितना भी समझाएंगे तो भी समझना बहुत कठिन है। आणि त्याच्या संबंधाने कितीही समजून सांगितलं तरी ते समजून सांगणं कठिन आहे। जैसे हम थोड़ी देर पहले भी देखा यीशु मसीह बंद कमरे में उसके चेलों के बीच में आकर के बोला तुम्हें शांति हो, और जो उनको देखने वाले बोला भूत आया। आणि मग एक बंद खोली मध्ये शिष्य लोक बसले होते, प्रभु येशु ख्रिस्त त्या खोली मध्ये प्रवेश केला आणि त्यांना म्हटला की तुम्हाला शांती असो, पण शिष्य लोक त्याला अकस्मात आलेला पाहून म्हटले की भूत आला। क्योंकि उन लोग ये बात तो समझ नहीं सकता, कारण ते लोक या गोष्टीला नाही समजू शकले। बंद कमरे में कैसे आ सकता आणि बंद खोली मध्ये दरवाजा उघडा नसताना एक मनुष्य आत मध्ये कसा काय जाऊ शकतो। आपल्याला मिळणार जे शरीर आहे ते किती महत्वपूर्ण शरीर आहे। बारे में बहुत से बात बाइबल में लिखा है आणि त्याच्या संबंधाने पुष्कळ गोष्टी बाइबल मध्ये दिलेल्या आहेत। आपको बहुत बार सुनाया भी है आणि खूप वेळा सांगितल्या पण आहे। तो प्रियो हमें प्रभु ने जीवित आशा दी आणि प्रियांनो प्रभु ने आपल्याला जिवंत आशा दिली। कितनी धन्य बात है, किती धन्य गोष्ट आहे। मतलब ये अनंत जीवन की आशा है आणि ती सार्वकालिक जीवनाची आशा आहे। और तीसरी बात, तीसरी आशे संबंधाने गोष्ट, ये आशा स्वर्ग में रेखा है आणि ही आशा स्वर्गामध्ये ठेवली। कोलोसियों पहिला अध्याय का तीसरा वचन, कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं तीसरं वचन, हम तुम्हारे लिए नित्य प्रार्थना करके अपने प्रभु येशु मसीह के पिता अर्थात परमेश्वर का धन्यवाद करते हैं, उस आशा की हुई वस्तु के कारण जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी हुई है। मतलब एक कौन सा वचन है, पांचवा, आपका उसमें पांच है, मैं मलयालम से लिया था एक्चुअली, उसको आपका हिंदी में पांच है। ओके वापस एक बार, उस आशा की हुई वस्तु के कारण जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी हुई है। देखिए प्रियो सबसे बड़ी बात है हमारे लिए स्वर्ग में रखा हुआ बात है ये आशा। कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं पाच वचन, आपल्याला मिळालेली जी आशा आहे ती स्वर्गामध्ये ठेवलेली आहे। बोलणे का अर्थ काय, सांगायचं तात्पर्य काय आहे, अभी हमने थोडी देर पहले भी फिलिपियन 3:20 में बोला की हमारे नागरिकता स्वर्ग में है। आणि फिलिपकराचं पत्र तिसरा अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये सुद्धा आपण पाहिलं की आपलं नागरिकत्व जे आहे ते स्वर्गाचं आहे। हमारे लिए स्वर्ग में बहुत से ऐसे ऐसे अनोखी बातें लिखा है आणि आपल्या करता पुष्कळ अशा गोष्टी या स्वर्गामध्ये ठेवलेल्या आहेत। दुनिया में रहने के समय में स्वर्ग का एक भावना करना तक हमारे लिए बड़ा मुश्किल है। आणि या जगामध्ये राहत असताना स्वर्गाची एक कल्पना करणं सुद्धा आपल्या करता कठीण आहे। आपको मालूम है जब प्रकाशित वाक्य 21 अध्याय का 5 वचन में लिखा है, प्रगटीकरण त्याचा 21 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये असं लिहिले, स्वर्ग में कष्ट नाही आणि स्वर्गामध्ये कष्ट नाहीये, स्वर्ग में आंसू नाही आणि स्वर्गामध्ये अश्रू नाहीये। 4 में, अच्छा आपका 4 में, 4-5 आप पढ़ लेना, अब स्वर्ग में दुख नहीं आणि स्वर्ग मध्ये दुख नाही आहे, स्वर्ग में वेदना नहीं आणि स्वर्ग मध्ये वेदना नाही आहे, स्वर्ग में मृत्यु नहीं आणि स्वर्ग मध्ये मरण नाही आहे। ये सब हम यहाँ पर रह करके इन बातों को समझना बोलेगा तो हमारे लिए कितना कठिन बात है। आणि या ठिकाणी रात या गोष्टी समजून घेणं आपल्या करता किती कठिण आहे। स्वर्ग में कष्ट नहीं आणि स्वर्ग मध्ये कष्ट नाही आहे, इधर तो रोज कष्ट ही कष्ट है आणि इथे तर दररोज कष्टच कष्ट आहे। कष्ट रहेगा जीवन का बारे में हम यहाँ पर सोच ही नहीं सकता आणि कष्ट विरहित जीवना संबंधाने आपण विचारच करू शकत नाही। स्वर्ग में जरासा भी कष्ट नाही आणि प्रियांनो स्वर्गामध्ये थोडासा सुद्धा कष्ट नाही। इधर बहुत कुछ हो रहे पर भी उठने के लिए बैठने के लिए कष्ट है आणि थोडस काय जर झालं तर उठायला आणि बसायला त्रास आहे, खाणे में कष्ट आहे, जेवायला सुद्धा त्रास आहे, चालणे में भी कष्ट आहे आणि चालायलाही त्रास आहे, बात करणे में भी कष्ट, बोलायला पण त्रास आहे। देखो यहाँ भी देखो कष्ट ही कष्ट, जिथे कुठे पहा त्रास त्रास, परंतु स्वर्ग में कष्ट नहीं, स्वर्गात त्रास नाही आहे। ऐसा एक बात को हम कैसे समझेगा आणि अशा ज्या गोष्टी आहे त्याची भावना आपण कशी करू शकतो, भावना आसू नाही त्या ठिकाणी रडणं नाहीये, लोक इथे रडत बसतात, वहांवर आसू ही नाही त्या ठिकाणी, अश्रूच नाहीये, वहांवर दुःख नाही त्या ठिकाणी, दुःख नाहीये वहांवर, वेदना नाही आणि त्या ठिकाणी, यातना नाहीये, इधर कोई छोटा चिमटी देगा तो या एक तर चिल्लाएगा परंतु उधर चिमटी क्या आग में डाल देगा तो भी वहां पर वेदना नहीं। आणि इथं आपल्याला चिमटा जरी कोणी काढला तर खूप त्रास होतो, पण तिथं आपल्याला अग्नीमध्ये जरी टाकलं तरी त्रास होणार नाही, वेदना नाही, वेदना नाही, मृत्यू नाही, मरण नाहीये। कितनी बड़ी बात है प्रियो आणि किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो। इसलिए हमारे लिए जो आशा है वो
स्वर्ग में रखा है ताकि दुनिया में कोई चोरी ना करे। आणि आपली आशा जी आहे ती स्वर्गामध्ये ठेवली आहे की जेणेकरून या जगामध्ये त्या आशेला कोणी चोरू नये। अरे प्रभु ने आशा मेरे पॉकेट में लिया था, मैं यात्रा में सो गया, चोर ले गया, ऐसा बोलकर कोई दुखी रहने की जरूरत नहीं। आणि माला मिळालेली आशा ती खिशा मध्ये ठेवलेली होती आणि कोणी चोरून घेऊन गेलं म्हणून दुःखी होण्याची गरज नाही। ओके आणि चारवं बात आशे संबंधाने चौथी गोष्ट जीवित आशा आहे, ही जिवंत आशा आहे। पत्रोस पहिला अध्याय का तिसरा वचन, पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं तिसरं वचन, प्रभू येशू मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो जिसने येशू मसीह के मरे हुए से जी उठने के द्वारा अपनी बड़ी दया से हमें जीवित पाकर के लिए ओ, क्या अनोखे वचन है प्रियो, आणि काय अद्भुत वचन आहे प्रियो। ये हमारा प्रभु यीशु मसीह के दोबारा आगमन का बारे में हमको याद दिला करके प्रदान किया हुआ आशा है। आणि प्रभु यीशु ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमना संबंधाने आठवण करून देणारी ही एक जिवंत आशा आहे। प्रियो हमारे प्रभु यीशु मसीह मृतों से जी उठा है। फ्रेंडो आपला प्रभु यीशु ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला आहे, इसमें हमें कोई संदेह नहीं, याच्यामध्ये काही शंका नाही। सारा दुनिया मिलकर के बोलो यीशु मसीह जी नहीं उठा तो भी हम नहीं मानेगा। आणि सगळं जग एकत्र येऊन जर म्हटलं की प्रभु यीशु ख्रिस्त पुनरुत्थित नाही झाला तरी आपण मान्य करणार नाही। हमने जो वचन पर विश्वास किया बाइबल में क्लियर लिखा है की यीशु मसीह जी उठा। आणि आपण ज्या वचनावर विश्वास केला ते बाइबल मध्ये स्पष्ट लिहिलंय की प्रभु येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे। इसके साथ रहने वाले लोगों ने उसको जी उठने के बाद देखा। आणि त्याच्या सोबत राहणाऱ्या लोकांनी त्याला मेलेल्यातून उठल्यानंतर पुन्हा पाहिलं। जी उठने के बाद में सबसे पहले किसको मिला? आणि जिवंत झाल्यानंतर सगळ्यात पहिले कोणाला भेटला? मरियम मग्दलीनी को मिला। आणि मरियम मग्दलीला भेटला। योहान त्याचा 20 अध्याय 16 17 वचन, इतना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। देखिए हमें मिला हुआ एक जीवित आशा प्रदान किया हुआ यीशु मसीह मृतकों से जी उठकर हमेशा के लिए जीने वाला प्रभु है। आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला आहे आणि तो निरंतर करता जिवंत राहणारा तो प्रभु आहे। मालूम है प्रभु येशू मसीह के 12 चेलों में एक चेला था थोमा। आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यापैकी एक शिष्य होता थोमा। बाकी लोगों ने भी बोला देखो येशू मसीह आया, हम लोगों ने प्रभु को देखा। आणि इतर शिष्य सुद्धा बोलले की प्रभु येशू ख्रिस्त आला होता आम्ही पाहिलं त्याला। थोमाने क्या बोला? थोमा काय म्हटला? जब तक प्रभु येशू मसीह की जो छेदा हुआ हाथ में मेरा अंगुली नहीं डालेगा और छेदा हुआ पंजर में मेरा हाथ नहीं डालेगा मैं नहीं विश्वास करेगा। आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या छेदलेल्या त्या हातामध्ये मी जोपर्यंत माझं बोट टाकणार नाहीये आणि त्याची छाती जी भाल्याने छेदली होती त्याच्यामध्ये मी माझा हात टाकणार नाही तोपर्यंत मी विश्वास नाही करणार। तुम्ही देखा हो येशू हो नाही हो सकता, कारण तुम्ही जो पाहिलेला जो येशू आहे तो राहू शकत नाही। हे सबूत करना चाहिए तर, आणि तुम्हाला प्रमाण द्यायला राहिला पाहिजे होतं ना। तो प्रभूने उसको भी नहीं छोड़ा। आणि प्रभूने त्याला पण नाही सोडलं। उसका अविश्वास के कारण उसको जाने दो नहीं सोचा। आणि त्याच्या अविश्वासामुळे त्याला जाऊ दे असं नाही म्हटलं। उसी अध्याय 20 अध्याय माने उसका 24 से 29। आणि 24 ते 29 वचन योहान 20 अध्याय 24 ते 29। उसके चेले फिर घर में घर
धन्य है वे जो बिना देखे विश्वास किया। धन्य ते आए की जैनी न पाहता विश्वास केला। इधर बैठा हुआ कितने लोगों ने प्रभु को देखा आणि या ठिकाणी बसलेल्या किती लोकांनी प्रभुला पाहिलं देखा किसी नहीं देखा थोड़ी नहीं पाहिलो लेकिन हमने विश्वास किया आपण विश्वास केला विश्वास की आंखों से हमने प्रभु देखा आणि विश्वासाच्या डोळ्याने आपण प्रभुला पाहिलो भाग्यवान है आपण खरोखर धन्य आहोत सच में आनंद करना चाहिए आणि मग आपण आनंद करायला पाहिजे प्रिय पद्मस टापू में प्रभु येशू मसीह योहाना आको प्रकट हुआ आणि पद्मस टापू मध्ये योहानाला प्रभु प्रकट झाला तब आको याद है प्रकाश वाक्य पाराजय 18 वचन प्रगटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याचा 18 वचन प्रभु योहाना को बोलता है आणि प्रभु योहानाला असं म्हणतो मी मर गया था मी मेलो होतो लेकिन मी सदा तेने जीवित आहे आणि बघ आता मी युगानुयुग जिवंत आहे मेरी हाथ में है आता माझ्याकडे आहे हमें आशा देने वाला जीवन की आशा देने वाला प्रभु जिंदा है आणि आपल्याला जीवनाची आशा देणारा तो प्रभु जिवंत आहे दुनिया में ऐसा कोण कह सकता है प्रियो प्रियांनो या जगामध्ये असं कोण म्हणू शकतो हे दुनिया में ऐसा कोई नहीं कह सकता आणि या जगामध्ये असं कोणी नाही म्हणू शकत परंतु प्रभु येशू मसीहने हमें जीवित आशा दी आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला जीवंत आशा दिली क्योंकि वो मृतकों से जी उठा है कारण तो मेलेला तू जीवंत झाला आहे हमें मिला हुआ वो आशा के नाम है जीवित आशा आणि म्हणूनच आपल्याला मिळालेला त्या आशेचं नाव आहे जीवंत आशा अभी मृत्यू उसको नहीं पकड़ सकता आता मरण त्याला पकडू शकत नाही मृत्यू उसके हाथ में है आणि मरण त्याच्या हातामध्ये आहे मृत्यू उसके अधिकार में है आणि मरण त्याच्या अधिकारामध्ये आहे तो विजय प्रभु है आणि तो विजय प्रभु आहे ओके पांचवी जो आशा जो है आणि पाचवी जी आशा आहे उद्धार की आशा आणि ही तारणाची आशा पहिला थिस्सलुनीकी 5 अध्याय का 8 वचन पहिला थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 8 वचन उद्धार की आशा आठ वचनाच्या शेवटी दिलेले आहे उतरा पडला ना तो हमें प्रभु ने जो दिया हुआ उद्धार की आशा है आणि आपल्याला मिळालेली आशा ही तारणाची आशा आहे इसका मतलब क्या है प्रियो याचा अर्थ काय आहे जिस प्रभु ने हमारा छुटकारा दिया आणि ज्या प्रभुने आपलं तारण केलं वो प्रभु हमको लेने के लिए फिर से आएगा आणि तो प्रभु आपल्याला घेण्याकरता पुन्हा येणार आहे इतर दिन में भी हमने देखा था ना मागील दिवसांमध्ये पण पाहिलं होतं हमने हमारा जो भविष्य की आशा जो आने वाला आशा आणि येणारी ती आशा जो हम लोग पहला पत्रोस पहला अध्याय का 13 वचन में पिछला हफ्ता में पढ़ा था पहिले पेत्र पहिला अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये मागील आठवड्यात पाहिलं होतं येशू मसीह के प्रकट होने के समय तुम्हें मिलने वाली हां कौन सा आशा प्रकट होने वाली आशा प्रकट होने वाला आशा आणि प्रकट होणारी ती आशा प्रियो आणि ये आशा उद्धार की आशा आहे आणि ही आशा जी आहे ती तारणाची आशा आहे इसका मतलब क्या है याचा अर्थ काय आहे उस समय में हमारे उद्धार होगा ऐसा है क्या आणि त्या वेळेला आपलं तारण होईल असं आहे का नाही उस समय में उद्धार का काम पूरा हो जाएगा आणि त्या वेळेला माझं तारणाचं काम पूर्ण होईल प्रभु हमारे लिए स्वर्ग गया है आपल्या करता प्रभु स्वर्गात गेला आहे किसने गया कशा करता हमारे लिए घर तयार कर देंगे आपल्या करता घर तयार करायला क्या बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे हमारे लिए तयार करने वाला वो घर का बारे में हम क्या भावना करेगा आणि आपल्या करता तयार करणारा जे घर आहे त्याची भावना आपण कशी करणार क्योंकि प्रभु ने बोला मैं तुम्हारे लिए घर तयार करने के लिए जाता हूं आणि प्रभु ने म्हटलं तुझ्या करता घर तयार करायला मी जात आहे योहान 14 अध्याय के 1 से 3 वचन पढ़ने की जरूरत नहीं आपको मालूम है योहान 14 अध्याय 1 ते 3 वचन आपल्याला ठाऊक आहे तो प्रभु बोला जब घर पूरा हो जाएगा आणि प्रभु म्हटला की ज्या वेळेला ते घराचं काम पूर्ण मैं वापस आएगा मैं पुनः येईल और मैं तुम्हें ले जाऊंगा आणि त्या वेळेला मी घेऊन जाईल और जेव्हा मी आहे वहां तुम रहेगा आणि जिथे मी आहे तिथे तुम्ही राहाल किती बड़ा आशा है प्रियो किती मोठी आशा है प्रियांनो ये है कि हमारा उद्धार की आशा या भविष्य में होने वाला शरीर का छुटकारा का आशा आणि भविष्यामध्ये आपल्या शरीराचं जे तारण होणार आहे त्याची ती आशा आपको सबको मालूम है तुमच्या सर्वांना ठाऊक आहे हमारा उद्धार का 3 भाग है आपल्या तारणाचे 3 भाग आहे हम उद्धार पाए हुए लोग है आपलं तारण झालेलं आहे हमारा आत्मा का उद्धार हुआ आपलं आत्म्याचं तारण झालं हम रोज उद्धार पा रहे हैं आणि दररोज आपलं तारण आपण प्राप्त करत आहोत हमारा प्राण का उद्धार हो रहा है आपल्या जीवाचं तारण है उसके लिए हमें क्या करना चाहिए त्याचा करता आपल्याला काय करायचं आहे हमें बहुत बड़ा लड़ाई प्रयास करना है आणि खूप मोठं सुयुद्ध लढायचं आहे उसके लिए एक वजन में पढ़ाना चाहूंगा फिलिप्पियों 2:12 फिलिप कराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं 12 वचन इसलिए हे मेरे प्रियो इस प्रकार तुम सदा से आज्ञा मानते आए हो
कांपती हुए अपने अपने उद्धार का कार्य पूरा करते जाओ। देखा, डरते और कांपते हुए अपने उद्धार का कार्य पूरा करते जाओ। आणि भीत आणि कापत तुम्ही आपल्या आपल्या तारणाचं काम पूर्ण करत जा। कोण सा उद्धार आहे आणि ते तारण कुठलं आहे? प्राण का उद्धार, जीवाचं तारण। हमारा आत्मा का उद्धार के लिए हमने कुछ किया? आपल्या आत्म्याच्या तारणा करता आपण काही केलं का? नाही। हमारा आत्मा का उद्धार के लिए हमने कुछ भी नहीं किया, जो भी किया प्रभु ने कुसुरी पर किया। आणि आपल्या आत्म्याच्या तारणा करता आपण काहीच नाही केलं, जे काय केलं ते प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलं। हमारा आत्मा का उद्धार हमें मुक्त में एक क्षण में मिल गया। आणि आपलं आत्म्याचं तारण आपल्याला फुकट क्षणार्धात मिळालं। हमने कोई काम करके नहीं पाया। आणि काही काम करून आपण नाही मिळवलं। एफेसियन दुसरा अध्याय 8-9 वचन, इफिसकराचं पत्र दुसरा अध्याय 8-9 वचन। ये मुझे मालूम है, पुराने लोगों को सबको बहुत अच्छा मालूम है, लेकिन नया लोगों के लिए मैं वो रेफरेंस बोल रहा हूँ। आणि तुम्हाला ठाऊक आहे, पण जे नवीन लोक आहे त्यांच्या करता मी सांगत आहे। ये तुम्हारी ओर से नहीं, तुमने कुछ करके नहीं, तुम तो पापी है, गुनहगार है, दोषी है, सजा का योग्य है, ये तेरी ओर से नहीं, प्रभु की ओर से दान है। आणि तू तर पापी आहे, शिक्षेस पात्र आहे, तुझ्याकडून नाहीये, तर हे सगळं काही प्रभु कडून दान मिळालेलं आहे। आगे हा, काही काम करके नहीं है। आणि काही काम केलं म्हणून नाहीये। प्रियो, कोई हम अच्छा काम करके उधार नहीं पाया। आणि प्रियांनो, आपण काम करून तारण प्राप्त केलं असं नाहीये। प्रभु ने हमारे लिए कालवरी सूली पर किया हुआ उस उधार को हमने विश्वास से स्वीकारा। आणि प्रभु ने कलवरी वधस्तंभावर आपल्या करता केलेलं जे बलिदान आहे त्याच्यावर विश्वास करून आपण ते स्वीकारलं। विश्वास तक प्रभु ने दान दिया। आणि तो विश्वास सुद्धा प्रभु ने आपल्याला दान दिला। क्या बड़ी बात है, आणि किती मोठी गोष्ट आहे। मला आत्मा का उधार एकदम मुक्त में हुआ। आणि आपलं आत्म्याचं तारण एकदम फुकट झालं। लेकिन हमारा प्राण का उधार आणि आपल्या जीवाचं तारण हमें डरते हुए कापते हुए रोज करना है। आणि आपल्याला भीत कापत रोज करायचंय। रोज हमें प्रभु की आत्मा का अधीन दे करके, प्रभु की इच्छा में बना रह करके प्रभु का महिमा करना। आणि दररोज प्रभुच्या आत्म्याच्या अधीन राहून प्रभुच्या इच्छेमध्ये राहून कार्य करायचंय। ऐसा लोगों के लिए, अशा लोकांकरता शरीर का उधार होगा आणि शरीराचं तारण होईल। हो, हमारा भविष्य में आने वाला ये उद्धार है। आणि भविष्यामध्ये मिळणार ते तारण आहे। ये प्रभु के आगमन के समय में होगा। आणि हे प्रभूच्या आगमनाच्या वेळेला होईल। अरे, प्रभु के आगमन कौन सा कधी मी हमको मालूम नहीं। आणि प्रभूचं आगमन कुठल्या वेळेला आहे आपल्याला ठाऊक नाही। इसलिए प्रभु बार बार बोला। आणि प्रभु ने वारंवार म्हटलं। मत्ती उसका 24:44 मत्ती 24:44 त्याचं 44 वचन। तुम भी तैयार रहो, क्योंकि जिस घड़ी के विषय में तुम सोचते भी नहीं हो। देखिए, तुम सोचते भी नहीं, ऐसा घड़ी में प्रभु आएगा, इसलिए तुम्हें तैयार रहना है। आणि तू विचार ही करू शकत नाही अशा वेळेला प्रभु येईल म्हणून तुला तयार राहायचं आहे। तुम्हाला मी प्रभु येशू मसीह स्वर्गी जाने के समय में, आणि प्रभु येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर प्रभु के चेले लोक स्वर्गावर ताकते रहा। आणि प्रभुचे शिष्य लोक स्वर्गाकडे पाहत राहिले। स्वर्गदूताने उनको बताया। आणि स्वर्गदूतांनी त्यांना सांगितलं। पहिला अध्याय 11 वचन में प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये येशू मसीह जातो मी देखा वैसे वो वापस आएगा। आणि ज्याप्रमाणे तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताला जाताना पाहिलं त्याप्रमाणे तो वापस पडेल। प्रियो, हमारे प्रभु वापस आएगा। त्यांनो, आपला प्रभु परत येणार आहे। किसलिए आएगा? कशा करता? हमारे उद्धार के लिए। आणि आपल्या तारणा करता। कोणचा उद्धार? आणि कुठलं तारण? शरीर का उद्धार। आणि शरीराचं तारण? शरीर का उद्धार के लिए प्रभु आने के समय में आज वजन सुनने वालों में एक भी व्यक्ति लेची धोने ना पाए। आणि शरीराच्या तारणा करता प्रभु येणार आहे, म्हणूनच आज वचन ऐकणारा एकही व्यक्ती त्या वेळेला लज्जित होऊ नये। प्रभूच्या आगमनामध्ये काय होगा? प्रभूच्या आगमनामध्ये काय होणार? पहिला योहान दुसरा अध्याय 28 वचन। पहिला योहान दुसरा अध्याय 28 वचन। हा, देखिए, हम प्रभु में बना रहना प्रियो। आणि प्रियो, आपण प्रभु मध्ये स्थिर राहा। प्रभु में बना रहे, प्रभु मध्ये स्थिर राहा। वो बार बार आपको मालूम है, योहान 15 अध्याय में 11 बार बोला है कि तुम मुझ में बने रहो। आणि योहान त्याच्या 15 अध्याय मध्ये प्रभु ने 12 वेळा म्हटलंय की तुम्ही माझ्या मध्ये राहा। देखो, प्रभु में बना रहना। आणि प्रभु मध्ये राहा। प्रभु में बना रहने का अर्थ बहुत गहरा है। आणि प्रभु मध्ये स्थिर राहण्याचा अर्थ खूप गहन आहे। प्रभु में बना रहेगा कोण रहेगा? आणि प्रभु मध्ये कोण स्थिर राहील? उसका 15 अध्याय 10 वचन पढ़ना। 15 अध्याय त्याचं 10 वचन वाचा। यदि तुम मेरी आज्ञाओं को मानोगे तो मेरे प्रेम में बने रहोगे, जैसा कि मैंने अपने पिता की आज्ञाओं को माना है और उसके
देखा पिता में पुत्र बना रहने की जैसा हमें भी पुत्र में बना रहना है तो उसकी आज्ञाओं को या वचन को मानना है। ज्या प्रमाणे पुत्र पित्या मध्ये राहिला त्या प्रमाणे आपल्याला ही जर पुत्र मध्ये राहायचं तर ज्या प्रमाणे पुत्राने पित्याच्या आज्ञा पालन केल्या त्या प्रमाणे आपण ही पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये स्थिर राहायचंय। स्वामी देवाची आशा उदार की आशा आहे आणि आपल्याला मिळालेली ही जी आशा आहे ही तारणाची आशा आहे। आशा काम करत आहे। हालेलुया। प्रभू धन्यवाद देते आणि त्याच्यासाठी प्रभूला धन्यवाद देते। चटवा आशा आणि सावी आशा प्रभू का वचन कहते है की ये हमारा प्राण का एक लंगर है आशा। आणि प्रभूचं वचन असं सांगतं की ही आशा आपल्या जीवाचं एक नांगर आहे। १९ इब्री कराचा पत्र सहा अध्याय त्याचे १९ वचन देखा ये आशा एकदम स्थिर है ये कभी किसी कारण भी हिलने वाला नहीं। आणि ही जी आशा आहे ती एकदम स्थिर आहे कुठल्याही कारणाने ही ढळणारी नाही। क्योंकि कारण ये आशा कोण दिया आणि आशा कोणी दिली ये प्रभूने दिली आहे आणि ही प्रभूने दिली आहे। प्रभू कभी झूठ नाही बोलता। प्रियो प्रियानो प्रभू कधी खोटं बोलत नाही। वही इब्रानियों चे अध्याय का 18 वचन की लास्ट पार्ट आणि हिब्री कराचं पत्र 6 अध्याय 18 वचनाचा शेवटला भाग परमेश्वर का झूठा ठहरना अनोखा है। मतलब प्रभु झूठ नहीं बोल सकता आणि प्रभु खोटा नहीं बोलू शकत। हमारे प्रभु का बारे में लिखा है आपल्या प्रभु संबंधाने लिहिलंय तीतोस उसका पहिला अध्याय का दुसरा वचन का शुरुआत में तीताला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनाच्या सुरुवातीला अनंत जीवन की आशा पर जिसकी प्रतिज्ञा परमेश्वर ने जो झूठ बोल नहीं सकता। देखा झूठ बोल नहीं सकता आणि आपला प्रभु कधी खोट बोलू शकत नाही। हमारे प्रभु का खूबी क्या है आणि आपल्या प्रभूचं वैशिष्ट्य काय आहे वो झूठ बोल ही नहीं सकता आणि तो खोट बोलू शकत नाही। क्यों नहीं बोल सकता मालूम है आणि का नाही बोलू शकत माहिती आहे का तो मनुष्य नहीं कारण तो मनुष्य नहीं मनुष्य झूठ बोलता मनुष्य खोट बोलतो। ऐसे लिखा ना गणना में लिखा है गणना 23 अध्याय उसका 19 वचन पढ़ रहा गणना 23 अध्याय त्याचे 19 वचन वाचा। देखा ईश्वर मनुष्य नहीं जो की झूठ बोले आणि देव मनुष्य नाही की जे खोट बोले। मनुष्य झूठ बोलता है आणि मनुष्य खोट बोलतो प्रिय परंतु प्रभु नहीं बोलता आणि प्रभु नाही बोलत। ओ कितना धन्य बात है ना आणि किती धन्य गोष्ट आहे। प्रियो इस वचन में जो भी बात लिखा है ना हर एक वचन सत्य है। प्रियो आणि प्रियानो देवाचं प्रत्येक वचन सत्य है। आपको मालूम है मरकोस 13 अध्याय का 31 वचन में लिखा है आकाश और पृथ्वी टल जाएगा परंतु मेरा वचन कभी नहीं टलेगा। मार्क 13 अध्याय 31 वचनामध्ये लिहिले आहे की आकाश आणि पृथ्वी नाहीस होतील पण माझं वचन कधीही नाहीस होणार नाही। वचन कभी टलेगा नहीं आणि प्रभूचं वचन कधी ढळणार नाही। प्रभू बदलता नहीं आणि प्रभू बदलत नाही। प्रभू का वचन भी नहीं बदलता। प्रभूचं वचनही बदलत नाही। प्रभू झूठ नहीं बोलता। प्रभू खोटं बोलत नाही। प्रभू का वचन भी लिखा हुआ हर एक बात सत्य बात आणि प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे। इसलिए यहां पर हम पढ़ता है वो जो आशा है वो हमारा प्राण का एक लंगर है। आणि या ठिकाणी आपण वाचतो की ही जी आशा आहे आपल्या जीवाचं एक नांगर आहे। बोले का मतलब सांगायचं तात्पर्य इस दुनिया का इस सागर में चलने वाला ये जहाज में कई प्रकार का लहरी आ सकता है आणि आपल्या या जीवन रूपी सागरामध्ये पुष्कळ प्रकारच्या लाटा उधळू शकता परंतु उसमें हम डगमगाएगा नहीं आणि त्याच्यामध्ये आपण डाळ मारणार नाही। क्योंकि हमारे लिए एक मजबूत लंगर है कारण त्याच्या करता आपल्याला साठी एक दृढ असा नांगर आहे। मालूम है ये लंगर डालने के बाद में वो जहाज कहीं मतलब कहीं भाग नहीं सकता आणि मग ज्या वेळेला जहाज नांगर टाकत त्या वेळेला कितीही लाटा आल्या तरी सुद्धा त्या जहाजाची काही हानी होत नाही। अपना इंडियन नेव्ही का जहाज जब मतलब समुद्र के बीच में रहता है उनके चारों तरफ लंगर डाला रहता है आणि मग भारतीय नेव्हीचे जहाज समुद्रामध्ये राहता त्या वेळेला त्याच्या चारी बाजूने नांगर टाकलं जातं ओढाले की भाग में कितना भी भाव आने दो वो नहीं भाग जात आणि मग ते टाकल्यानंतर कितीही मोठ्या लाटा येऊ द्या ते जहाज हलत नाही वो उधरी रहता है ते तिथेच राहतं। कबरियो एक मसीह भक्त के जीवन में कितना भी बड़ा उलझना उलझाने वाला बात आएगा तो भी वो कभी नहीं डगमगाता क्योंकि उनको आशा मिला है वो आशा उनके लिए एक लंगर है। आणि प्रियानो एक प्रभू मध्ये असलेला व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कितीही मोठ्या
लाटा जरी आल्या तरी सुद्धा तो ढळणार नाही, कारण का कि त्याला मिळालेली जी आशा आहे तिचा ते एक नांगर तो आहे। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। और सातवा आशा के बारे में आपको बताना चाहता हूं, आणि सातव्या आशे संबंधाने सांगतो। इब्रानियों 7:19 का भी पाठ, इब्री कराचं पत्र त्याचा 7:19 शेवटला भाग, उत्तम आशा, आणि ती उत्तम आशा आहे। उत्तम आशा आणि उत्तम आशा, इस आशा को उत्तम आशा क्यों कहा, आणि या आशेला उत्तम आशा का म्हटलं, क्योंकि ही आशा हमको प्रभु ने दिया है। कारण ही आशा आपल्याला प्रभु ने दिली, ही आशा हमको अंबानी ने नहीं दिया, आणि ही आशा आपल्याला अंबानी ने नहीं दिली, ही आशा हमको नरेंद्र मोदी ने नहीं दिया, आणि ही आशा नरेंद्र मोदींनी नहीं दिली, ही आशा हमको जिंदा परमेश्वर ने दिया, आणि आशा जिवंत देवाने दिली। रोमियो उसका 15:12-13 रोम त्याचा 15:12-13 अब फिर ये कहता है के एक प्रकट होगी और अन्य जातियों का हाथी होने के लिए एक उठेगा, उस पर अन्य जातियों की आशा रखेगी, उस पर अन्य जातियों की आशा रखेगा। मतलब बोलने का मतलब ईसाई, ईसाई का बेटा दाविद, दाविद का बेटा यीशु मसीह, यीशु मसीह की ओर से मिला हुआ ये आशा, आणि प्रभु येशु ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेली ही आशा, यो ये प्रभु देने वाला आशा है। आणि प्रभु प्रभु देणारी ही आशा आहे। उसका 13 त्याचं 13 एका परमेश्वर जो आशा का दादा है, हमें आशा देने वाला परमेश्वर है, आपल्याला आशा देणारा देव आहे। हो प्रियो, वो आशा, हमें आशा कहां से आता, आणि आपल्याला आशा कुठून मिळते। भजन संहिता उसका 65:5 का भी पाठ, स्तोत्र 62 त्याचा 5 शेवटला भाग, मेरी आशा उसी से या प्रभु से है, आणि माझी आशा प्रभू पासून आहे, मेरा आशा प्रभु से आता है, आणि माझी आशा प्रभू पासून येते। प्रियो, प्रभु से एक आशा आ गया तो वो आशा कभी भंग होगा क्या, आणि एक आशा जी प्रभु पासून मिळते ती कधी भग्न होईल का, वो आशा कभी टळ सकता है क्या, आणि ती आशा कधी ढळू शकेल का, कभी भी नहीं टळ सकता, कधीच नाही। तो इसका मतलब ये इतना उत्तम आशा क्यों है, क्योंकि ये आशा प्रभु की ओर से हमें मिला, आणि ही उत्तम आशा का आहे, कारण ही आशा आपल्याला प्रभु पासून मिळाली। इसका इसका सविशेषता में दूसरी बात, आणि याच्या वैशिष्ट्य मध्ये दुसरी गोष्ट, ये आशा हमें सुसमाचार की द्वारा मिला, आणि आशा आपल्याला सुवार्तेच्या द्वारे मिळाली। कोलोसियों उसका 1:23 उसका 23 का भी पाठ, कोलोसी कराचं पत्र त्याचा 1:23 त्याच्या 23 शेवटला भाग, यदि तुम विश्वास की नींव पर दृढ़ बने रहो और उस समाचार की आशा को, उस समाचार की आशा मतलब हमें सुसमाचार की द्वारा आशा मिला, आणि सुवार्तेच्या द्वारे आपल्याला आशा मिळाली। यो सुवार्ता, अच्छा वार्ता, गुड न्यूज, ये कभी भी गलत नहीं हो सकता, आणि तिची चांगली बातमी ती कधीही चुकीची होऊ शकत नाही। एक प्रकार सुसमाचार बोलेगा तो एक समाचार ही नहीं, वो एक व्यक्ती आहे, वो प्रभू येशू मसीह आहे, आणि ते एक समाचार एक बातमी आहे असं नाहीये, तर तो एक व्यक्ती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। प्रियो, ये सुसमाचार के द्वारा हमको ये आशा मिला, आणि या सुवार्तेच्या द्वारे आपल्याला एक आशा मिळाली। आशा कितना श्रेष्ठ आहे प्रियो, आणि ती आशा किती श्रेष्ठ आहे, तिसरी श्रेष्ठ ना, आणि तिसरं महत्व, म्हणून ये आशा आज हमारे अंदर आहे, आणि या आशा आज आपल्या मध्ये आहे, या ये आशा देने वाला वो व्यक्ती, वो प्रभु या यीशु मसीह हमारे अंदर आहे, आणि आशा देणारा तो व्यक्ती तो प्रभु आज आपल्या मध्ये आहे। कोलोसियों 1:27 कलसी कराचं पत्र 1:27 त्याचं 27 मसीह जो महिमा की आशा है तुम्हें रहता है। हाँ देखा प्रियो, मसीह जो महिमा की आशा है ओ तुम मेरे ता है, आणि ख्रिस्त जो गौरवाची आशा आहे तो तुमच्या मध्ये राहतो। ये आशा कैसा उत्तम आशा नहीं रहेगा, आणि मग ही आशा एक उत्तम आशा कस काय नाही राहणार, क्योंकि ये आशा देने वाला प्रभु है, कारण ही आशा देणारा प्रभु आहे, ये आशा मैं सुसमाचार के द्वारा मिला है, आणि आशा सुवार्तेच्या द्वारे आपल्याला भेटली आहे, और उसका बड़ा महत्व वो आशा यीशु मसीह हमारे में रहता है, आणि याचं खूप मोठं महत्व ती आशा येशू ख्रिस्त आपल्या मध्ये राहतो। इस आशा हमारे में है कि नहीं, उसका लक्षण क्या है, आणि आशा आपल्या मध्ये आहे का नाही याचं लक्षण काय आहे। संगती में आने के टाइम पर सोते रहेगा ऐसा, आणि संगतीमध्ये आल्यानंतर झोपा काढतील हे आहे का, लोक स्वर्ग में हम जाने से पहले इधर बैठे बैठे स्वर्ग में पहुंच गया, आणि काही लोक इथं आल्यानंतर बसल्या बसल्या स्वर्गात पोहोचले।
नींद में कई लोग स्वर्ग में पहुंचता आणि झोपे मध्ये काही लोक स्वर्गात पोहोचता। एक कहानी बोला था ना, एक गोष्ट मी सांगितली होती ना, दो लोग यात्रा गया आणि दोन लोक प्रवासात गेले। मार्ग में उन लोगों ने पसंद का एक खीर बनाया आणि मार्गामध्ये त्यांना आवडीची एक खीर त्यांनी बनवली। दो लोग नहीं, तीन लोग, तीन लोक होते। नंबर एक गलती हो गई, चूक झाली। तीन दोस्त लोग यात्रा गया आणि तीन मित्र प्रवासात गेले, याद है? तो क्या हो गया, उन्होंने बोला आज हम क्या बनाएंगे सोने से पहले। आणि मग आपसा मध्ये चर्चा केली, आज झोपण्याच्या अगोदर आपण काय बनवायचं। आजकल लोग डाइटिंग करता ना, आणि आजकाल लोक डाइटिंग करता, ऐसे वो लोग भी बोला चलो आज भी डाइटिंग हो जाएगी, थोड़ा खीर बनाएंगे। आणि ते पण म्हटले की आज आपण खीर बनवू, बड़ा बिर्याणी बनवण्याचे पहिले बनवण्याचे जगह पर हम खीर बनाएंगे। आणि बिर्याणी बनवण्याच्या ऐवजी आपण खीर बनवू, सुंदर खीर बनाए, एक सुंदर खीर बनवू। मिर्ची अच्छा खीर बनाता है, मर्सी सिस्टर चांगल्या खीर बनवतात, बनाकर सबको खिलावना। तो अभी ये क्या हो गया, आणि आता काय झालं, ये लोग रात को तीनों मिलकर पिया आणि रात्री तिघांनी मिळून पिली। पिने के बाद में क्या हो गया, आणि पिल्यानंतर काय झालं, एक आदमी के लिए खीर बच गया, एका व्यक्ती करता खीर राहिली उरली। अभी ये तीन लोगों का एक खूबी क्या है, या तिघांचं एक वैशिष्ट्य काय आहे, एक हिंदू था, एक हिंदू होता, एक मुसलमान था, एक मुसलमान होता और एक ईसाई था आणि एक ख्रिस्ती होता। ये भी एक तीनों दोस्तों का एक खूबी है आणि या तीनही मित्रांचं एक वैशिष्ट्य होतं। तो अभी माना ये एक आदमी का रह गया, तो उन्होंने एक निर्णय लिया आणि एका माणसाचं उरलं तर त्यांनी निर्णय घेतला, आज रात को जो अच्छा स्वप्न देखेगा उसके लिए खीर, आणि आज रात्री जो चांगला स्वप्न पाहिल त्याच्या करता हे खीर मान लिया। आणि मग ते म्हटलं ठीक आहे, वो लोग सो गया, ते झोपले। अभी वो लोग सो गया, ये हिंदू और मुसलमान दोनों एकदम टक टक सो गया आणि त्याच्यापैकी हिंदू आणि मुसलमान जे आहेत एकदम घाराघूर झोपले, एक ख्रिस्ती सोया नाही आणि हा ख्रिस्ती झोपला नाही। ये ख्रिस्ती बोला यार इतना अच्छा खीर है ये कैसे छोडू, आणि हा ख्रिस्ती म्हटला की चांगली खीर आहे मी कस काय सोडणार, हे इसको कैसे भी अपनाना है आणि कसे करून मला ही पाहिजे। ये थोडा देर वेट किया, थोडा वेळ त्यांनी वाट पाहिली, आधी रात मिल गया आणि अर्ध रात्र झाली, थोडा भूक वरेल आणि थोडीशी भूक लागली, दबाक पिली आणि एकदम तो पिऊन घेतला। पिने के बाद में ऐसा बर्तन ढककर कर दिया आणि मग पिल्यानंतर मग ती अशी झाकून ठेवली और आराम से सो गए आणि मग त्याच्यानंतर आरामशीर झोपला। तो भी सुबेरे एक हिंदू और मुसलमान भाई लोग उठ गया आणि मग सकाळी हिंदू आणि मुसलमान ते भाऊ उठले, देखा तो ये ख्रिस्ती सोया हुआ है आणि मग पाहिलं तर हा ख्रिस्ती तो झोपलाय, उसको भी जगाया, त्याला पण उठवलं, उडव 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 आणि उठ उठ उठ, सुबह हो गया आणि सकाळ झाली। अभी बोलो कोण कोण मन स्वप्न कौन सा देखा, आणि मग बघा कोणी कोणी काय स्वप्न पाहिले। तो हिंदू ने बोला, हिंदू ने म्हटलं मैं माझ्या ब्रह्मलोक में गया था आणि मी ब्रह्मांडात गेलो होतो और वहां पर ब्रह्मा मुझे पकड़ो गया आणि तिथं ब्रह्मा जो आहे तो मला प्रगट झाला, पूरा ब्रह्मांड मुझे दिखाया आणि सगळं ब्रह्मांड मला फिरवलं और मेरे लिए उधर तयार किया हुआ बहुत इनाम भी दिखाया आणि माझ्या करता त्या ठिकाणी खूप काही प्रतिफळ ठेवलं ते पण दाखवलं। मे बहुत आनंदित हो गया आणि मी खूप आनंदित झालो, ये आंबर बापा चढ़ आणि मग मला परत त्याने सोडलं। तो मला हे ब्रह्मांड मला हा मरे मालूम आहे आणि हे ब्रह्मांड कुठे आहे माहिती का, हे दसवा स्वर्ग आणि हा दहावा स्वर्ग आहे उनके गिनती में आणि त्यांच्या त्या मोजमापामध्ये। मुसलमानांनी सोचा आणि मग मुसलमानाने विचार केला, इससे बेहतर नहीं है तो खीर नहीं मिलेगा, आणि याच्यापेक्षा चांगलं स्वप्न नाही तर खीर भेटणार नाही। दुसरे क्या बोला, त्याने काय म्हटलं, मैं कल रात को मानव 12वा स्वर्ग में गया आणि काल रात्री मी 12व्या स्वर्गात गेलो, अल्लाने मुझे ब्रह्मांड के ऊपर से घुमाया आणि अल्लाने मला त्या ब्रह्मांडाच्या वरती फिरवलं और उधर होने वाला सारे संकट से भिड़क के मानव 12वा स्वर्ग का महत्व मुझे दिखाया आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व संकटापेक्षा 12वा स्वर्गाचं महत्व सांगितलं। हो मेरे लिए वहां पर बहुत आशीर्वादी बातें रेखा आणि त्या ठिकाणी माझ्या करता खूप आशीर्वादित गोष्टी ठेवल्या, मी इतना आनंदित हो गया आणि मी एवढा आनंदित झालो म्हणजे यामच आणि मला मग इथे सोडलं। अभी बोला ख्रिस्ती को बोला तू बोलो अभी आणि ख्रिस्तीला म्हटलं आता तू सांग। अभी हो बोला देखो भाई मैं कोई स्वप्न नहीं देता आणि तो म्हटलं की हे भाऊ मी काय स्वप्न नाही पाहिलं, तू बताओ हमारे में कौन सा किसका स्वप्न अच्छा है आणि मग म्हटलं की तुमच्या पैकी कोणाचं स्वप्न चांगलं आहे। उसने बोला आणि तो म्हटला रुको ना थांबा ना मैं स्वप्न नहीं देखा, मी स्वप्न नाही पाहिलं, रात को प्रभु यीशु मसीह मेरे पास आया आणि रात्री प्रभु यीशु ख्रिस्त माझ्या जवळ आला, एक डंडा से मारा आणि एका काठीने मारलं, बोलो उडो आणि म्हटलं उठ पियो एक
बोला पियो खीर। अरे प्रभु त्याला म्हटलं ऊट आणि ही खीर पी। बरे प्रभु को बोला। अरे मी प्रभूला म्हटलं व्हायचं नाही पी सकता। अरे प्रभु मी असं नाही पिऊ शकत। क्योंकि हमने एक वाचा बांधा है। कारण आम्ही एक करार केलाय। जो अच्छा स्वप्न देखेगा उसको ही खीर है। आणि तो चांगला स्वप्न पाहिल त्याला ही खीर है। उसने मेरे को डंडा दो मारा। आणि त्याने मला दोन काठी मारले। मी तुमको दोनों को बुलाया। आणि मी तुमच्या दोघांनाही बोलवलं। एक दर सोसर रुपये बात क्या है प्रियो आणि गोष्ट काय प्रेरणा प्रेसलो प्रेसलो दोनों ने झूठ बोला था। दोघं पण खोटं बोलले होते। देखिए मतलब सबसे बड़ी बात है हमारे जीवन में हमें प्रभु ने जीवित आशा दी है। आणि आपल्या जीवनामध्ये प्रभु ने आपल्याला जीवंत आशा दी। किसी प्रकार भी धोखा नहीं होगा प्रियो। आणि कुठल्याही प्रकारे मदगत होणार नाही। तो इस आशा पायावांगे लक्षण क्या है। आणि आशा मिळालेल्या लोकांचं लक्षण काय आहे। योगांना तीन गती। पहिलं योहान तिसरा अध्याय तिसरं वचन। का नींद उडूया सगळ्यांची झोप उडाली। और जो कोई इस पर यह आशा रखता है वो अपने आप को वैसा ही पवित्र करता है जैसा वो पवित्र है। देखिए ये वचन क्या बोलता है। आणि बघा हे वचन काय सांगतं। जिसको भी प्रभु ने आशा दिया है। आणि ज्याला कोणाला प्रभु ने आशा दिली आहे वो अपने आप को पवित्र रखता है। आणि तो आपल्या स्वतःला पवित्र ठेवतो। इतना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। कोई भी समय में कुठल्याही वेळेमध्ये प्रभु में आशा पाया वो लोग अपने आप को पवित्र रखने में उत्साही बनता। आणि प्रभु पासून आशा प्राप्त केलेले लोक आपल्या स्वतःला पवित्र ठेवण्यामध्ये उत्साही राहतात। इयोब किताब 4 अध्याय का 6 वचन का पीपाठ। योग त्याचा 4 अध्याय 6 वचनाचा शेवटला भाग। योग 4 अध्याय 6 वचन शेवटला भाग। योग को दोस्त लोग बोलता है तुम्हारा खरी चाल चलन तुम्हारी आशा है। आणि तुझ जे योग्य वर्तणूक आहे ती तुझी आशा आहे। बोलने का मतलब की एक भक्त हमेशा खरी चाल चलन चलेगा। आणि एक खरा भक्त जो आहे तो एक चांगली वर्तणूक करेल। वो खरी चाल चलन क्यों करेगा क्योंकि उसको आशा है। आणि एक चांगली वर्तणूक का करेल कारण त्याला आशा आहे। क्योंकि आपको मालूम है योग ने खुद उसका 19 अध्याय का 25 से 27 तक वचनों में कहा। आणि योग ने स्वतः योग त्याचा 19 अध्याय 25 ते 27 वचनामध्ये स्वतः म्हटलं मेरे छोड़ने वाला जीवित है। आणि मला सोडवणारा जिवंत आहे। मेरा ये शरीर इसी प्रकार बेकार होने के बाद में मैं अपनी आंखों से मैं प्रभु को देखे। आणि माझ्या या शरीराचा असा राज जरी झाला तरी मी माझ्या डोळ्याने प्रभूचं दर्शन करेल। प्रियो ये आशा आपका जीवन में है। प्रेनु ही आशा तुमच्या जीवनामध्ये आहे का। एक सच्चा भक्त का जीवन में आशा कार्य करता है। आणि एका खऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये आशा कार्य करते। आपको अपने भविष्य के बारे में आशा है। आणि तुम्हाला तुमच्या भविष्य संबंधाने आशा आहे। वचन कहता है वचन सांगत आशा है आशा आहे। यिर्मयाह उसका 31 अध्याय का 17 वचन। यिर्मयाह त्याचा 31 अध्याय आणि त्याचा 17 वचन। अंत में तेरी आशा पूरी होगी। देखा हाँ अंत में मन प्रभु बोलता है कि तेरा आशा पूरी होगी। आणि शेवटी तुझी आशा पूर्ण होईल असं प्रभु सांगत आहे। वही बात उसका 29 का 11 में और भी गहराई से बताया है। आणि यिर्मयाह 29 अध्याय 11 वचनामध्ये खूप गहनतेमध्ये सांगितले उनका बुराट पायवा लोगों के बारे में प्रभु का है जो योजना नियम बहुत श्रेष्ठ है और प्रभु उनकी आशा पूरा करेगा। आणि प्रभु पासून पाचारण प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने प्रभूची जी योजना आहे ती खूप उत्तम अशी आहे आणि शेवटी त्यांची आशा प्रभु पूर्ण करेल। 29:11 पढ़ना। देखा अंत में तुम्हारी आशा पूरी करेगा। आणि शेवटी प्रभु आपली आशा पूर्ण करेल। यो कितना बड़ी बात है। आणि प्रियानो किती मोठी गोष्ट आहे ना। आज हमें सच्चा आशा का जीवन विदा पा रहा है क्या। आणि आज आपण आशेचं जीवन जगू शकत आहे का। यो या आशा का स्रोत काम रे। आणि प्रियानो या आशेचा स्रोत कुठे आहे। तुम्हाला स्रोत कैसे बळकराया। आणि आपल्या पर्यंत हा स्रोत कसं काय आला। वचन की द्वारा। वचनाच्या द्वारे। वचन की द्वारा। वचनाच्या द्वारे। यो वचन बोलेगा तो प्रभु है। प्रियानो वचन म्हटलं तर प्रभु
है? रोमियो उसका 15 अध्याय उसका 4 वचन, रोम 15 अध्याय 4 वचन बोलो। पवित्र शास्त्र की प्रोत्साहन द्वारा आशा रखे, पवित्र शास्त्राच्या प्रोत्साहनाच्या द्वारे आपण आशा ठेवू। कितने बड़ी बात है, आणि किती मोठी गोष्ट आहे। इस दुनिया का यात्रा का आखिरी दुश्मन है मृत्यू, आणि या जीवन प्रवासाचा शेवटला शत्रु येते म्हणजे मृत्यू। पहिल्या करिंथी 15:26 मध्ये पडत आहे, पहिल्या करिंथी कराचं पत्र 15 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये आपण पाहतो। परंतु एक भक्त को वहां पर निराशा नहीं, आणि एका भक्ताला त्याच्यामध्ये निराशा नाही। निधी वचन उसका 14 अध्याय 32 वचन की आखिरी में, नीति सूत्र 14 अध्याय 32 वचनाच्या शेवटी, मतलब धर्मी को मृत्यु के समय भी आशा रहता है, आणि भक्ताला मरणाच्या वेळेला पण आशा राहते। बहुत बड़ी बात होती, आणि खूप मोठी गोष्ट आहे। एक सच्चा उदार पायोवा एक व्यक्ति को, आणि खरा तारण प्राप्त झालेला एका व्यक्तीला मृत्यू के समय में भी आशा उसके जीवन में काम करता है, आणि मरणाच्या वेळेला सुद्धा आशा त्याच्या जीवनामध्ये कार्य करते। हमने जब पिछले दिन में जब औरंगाबाद में गया, प्रिया मागड़े अंगड़ का चेहरा देखा, उनका चेहरा हंसने में था, चमकता था, क्योंकि उन्होंने स्वर्गदूतों को आते हुए शायद देखा। आणि मागील दिवसामध्ये ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला मागड्या अंकलचा चेहरा जो आहे तो एकदम चमकत होता, एक हसरा होता, कारण का कि मरणाच्या वेळेला ते कदाचित स्वर्गदूताला त्यांनी पाहिलं असेल। मर में मृत्यु के आखिरी समय में आपको महाराज स्वर्गदूतों को अपने पास आपको दिखाई देगा, आणि मरणाच्या वेळेला स्वर्गदूत तुम्हाला तुमच्या जवळच दिसतील, आपका चेहरा चमकेगा, आणि तुमचा चेहरा तुम्हाला चमकेल। आप उस मानव नया दुनिया में जाने से पहले एक नया एक अनुभव प्रभु आपको प्रदान करेगा, आणि त्या नवीन जगामध्ये जात असताना एक नवीन अनुभव तुम्हाला प्रदान करेल। ये आशा पायावा सबको मिलेगा, आणि आशा मिळालेल्या प्रत्येकाला ते भेटेल। प्रभु कितना महान है, प्रभु किती महान आहे। हमें मिला हुआ आशा का सविशेषता 7 बात में आपको बताए, आणि आपल्याला मिळालेले जे आशा आहे त्याचे 7 वैशिष्ट्य या ठिकाणी मी सांगितले। पहिली बात ओ धन्य आशा आहे, पहिली गोष्ट मिळालेली आशा ही धन्य आशा आहे। दुसरी बात अनंत जीवन की आशा आहे, आणि दुसरी गोष्ट सार्वकालिक जीवनाची ती आशा आहे। तिसरी बात स्वर्ग में प्रभु ने रखा हुआ आशा आहे, आणि ती स्वर्गामध्ये आपल्या करता ठेवलेली आशा आहे। चौथी बात जीवन जीवित आशा आहे, आणि ती जीवन आशा आहे। और पांचवी बात ये उद्धार की आशा है, आणि ही तारणाची आशा आहे। और छठवी बात ये आशा हमारा प्राण के लिए एक लंगर है, आणि ही आशा आपल्या जीवा करता एक नांगर आहे। और ये आशा उत्तम आशा है, आणि ही आशा उत्तम अशी आशा आहे। उसका सविशेषता ये हमने देखा, आणि या आशेचे वैशिष्ट्य आपण पाहिले। क्या प्रियो आज इस आशा के साथ हमारा जीवन की दौड़ है, आणि या आशेसह आपल्या जीवनाची धाव आहे का? हम अपने आप को पाहिले, अपन स्वतःला पार अपने आप जान जी अपन स्वतःला पड़ता किसी प्रकार भी हमारे आशा भंग ना होनी रहे, आणि कुठल्याही प्रकारे आपली आशा भंग करू नका। कोई भी हमारी अवस्था में हम प्रभु में मगन रहना, आणि प्रत्येक आशेमध्ये आपण प्रभु मध्ये रहा। मुझे मालूम है आप लोगों ने क्रॉस किया होगा, तुरंत एक वचन भी पढ़ना, रोमियो 5:3 वचन, रोम त्याचा 5:3 वचन। देखिए प्रभु में आशा पाया वो लोग ये दुनिया की यात्रा में आने वाला क्लेशों में भी वो घमंड करता है, कारण क्या है? ये जानकर कि फेस धीरज धीरज से खड़ा निकलना निकलने से आशा उत्पन्न होती है। देखा इसका मतलब क्या है प्रियो, याचा अर्थ काय प्रियंडो? एक मसीह जीवन एक ख्रिस्ती जीवन कई प्रकार का क्लेशों में चलने वाले जीवन है, आणि पुष्कळ प्रकारच्या क्लेशामध्ये जाणार होती जीवन, लेकिन हम कभी भी वो क्लेश के कारण डगमगाता नहीं, आणि आपण त्या क्लेशामुळे डळमळीत होत नाही, क्योंकि ये क्लेश हमें धीरे झुलपण करते, कारण क्लेशाच्या द्वारे आपल्या मध्ये धीर निर्माण होतो, उसका बड़ा प्रतिफल होता है, आणि त्याचं मोठं प्रतिफल राहतो, और इससे द्वारा हम और भी खरे निकलते हैं, आणि त्याच्या द्वारे अजून आपण खरे निघतो, और हमारा आशा एकदम उन्नती उन्नती पर उन्नती पाते जाता है, आणि आपली आशा जी आहे ते उन्नतीवर उन्नती प्राप्त करत जाते। जीवन है प्रियो, आणि किती धन्य जीवन आहे ख्रिस्ती जीवन, कभी भी इस मसीह जीवन को तुच्छ ना जाए, आणि कधी या ख्रिस्ती जीवनाला तुच्छ जाणू नका। हम उस स्वर्गीय आशा के साथ स्वर्गीय दर्शन के साथ अच्छा दौड़ दौड़ पाए, आणि त्या स्वर्गीय दर्शनासह चांगली धाव आपण धावा, प्रभु को महिमा मिले, आणि प्रभुला गौरव मिळो, प्रभु आप सबको आशीष दे, आणि प्रभु तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देव। आमेन।